राज्य सरकार ने सकारात्मक विचार आणि दिव्यांग मंत्रालय स्थापन केले आहे। संपूर्ण देशात सर्वप्रथम महाराष्ट्र ने दिव्यांग मंत्रालय सुरू केले आहे। दिव्यांग मंत्रालय हा शासनाचा ऐतिहासिक निर्णय आहे। या माध्यमातून दिव्यांगांना सशक्त करण्यात येईल असे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक बच्चू कडू यांनी केले। जगत असून ते खाटीवर पडलेला माणूस कोण जातो त्याच्याकडे? कोणी जात नाही आणि हे दुःख अफाट आहे। वाटते सगळे प्रशासन संजय भाऊ वगैरे आपण सगळेजण मिळून, आणि हे एक दोघांचं काम नाही आहे, सगळ्याच्या मनामध्ये हे आलं पाहिजे। कारण मी खूप 15 वर्ष गेली माझ्या याच्यामध्ये, मी घराच्या बाहेर गेलो, गोवा किंवा गेलोच नाही, मी तालुक्यात त्या कोकणापासून तर गडचिरपर्यंत फिरत गेलो। जेवढं जेवढं करत गेलो तेवढं तेवढं इथं कमीच होते। आज ते शिंदे साहेब नाही झाले असते मुख्यमंत्री, तर हे दिव्यांग मंत्रालय झालं नसतं, आणि हा मेळावा झाला नसता। जय रामकृष्ण हरी। पण मोठ्या मनाचा माणूस भेटला CM पहिल्यांदा, सहज म्हटलं बाबा येतो तुमच्याकडे, पण मंत्रालय दे जा। उद्धव साहेबांना तर काही दिलं नाही, तुम्ही तरी दे जा। म्हणे देतो बच्चू भाऊ, दिलं दे ना, बरं झालं। आता हे खाली घर आहे, याच्यात काय? इथं सचिवच येत नाही, कमी खात्याचं काय? कोण सचिव येते इथं? ऐकतं घेतं जे कोणीच घेत नाही ते लोक इथं येतात। इसमें दमही नाही आहे, कुछ पैसाच नाही आहे, सचिवाला पैसे नाही पाहिजे खात्यात, कोणीच येत नाही। येते ते असे अळाण टप्पू येते का? त्याला काहीच समजत नाही याच्यातलं, त्याला काही लेन देणंच नसतं। आणि म्हणून हा सगळा बदल आम्हाला घडायचा आहे, आणि मी दाव्यानं सांगतोय आम्ही मरणार तरी दिव्यांगासाठी, आणि जगणार पण दिव्यांगासाठी। या आयुष्यात माल्या मायनं याच्यासाठी जन्म दिला असं समजा। आम्ही तुम्हाला एकटं सोडणार नाही, एकटं होऊ देणार नाही। सगळे प्राथमिक आरोग्य केंद्र शक्तीस्थळ करा। प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र हे सगळे आपल्याकडे सिस्टीम लागलेली आहे।